नुसते भंडाऱ्याचं नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये महायुतीची पत्रकार कशी झाली, त्यामागचा हेतू होता की महायुतीचे जे नवीन घटक पक्ष आहेत त्यांच्या कार्यकर्त्यांचं मनोमिलन व्हावं यासाठी आज मेळावा आयोजित केला आहे. त्या मेळाव्याची माहिती देण्याकरिता काल महायुतीची भंडारा येथे पत्रकार परिषद होती. मात्र महायुतीतील घटक पक्षापैकी एक शिंदे गटाचा आणि दुसरं प्रहार पक्ष असे दोन्ही पक्षाचे पदाधिकारी किंवा नेते यापैकी कुणीही नव्हतं. तुम्ही प्रहार पक्षाचे जिल्हा प्रमुख आहात, तुम्ही सुद्धा काय नव्हते, तर काय तुमची भूमिका आहे, तुम्ही त्या महायुतीतील घटक पक्ष म्हणून स्वतः समजता का? आता शिंदे गटाचं काय ते मला माहिती नाही, परंतु प्रहारच्या बाबतीत असं आहे की आजचा जो मेळावा आहे या मेळाव्याला मागील 5 दिवसापासून भारतीय जनता पार्टीच्या वतीने आसू गोंडाने म्हणून माजी नगरसेवक आपल्या भंडाऱ्याचे आहेत, त्यांचं पद काय मला ते माहीत नाही भारतीय जनता पार्टीमध्ये, परंतु त्यांचा मला फोन मागच्या 5 दिवसापासून येतो आहे. आणि जी काल पत्रकार परिषद होती त्या पत्रकार परिषदेच्या ऐन वेळेवर मला फोन आल्या असल्यामुळे मी त्या कार्यक्रमाला पत्रकार परिषदेला जाऊ शकलो नाही. आणि तसाही एक विचार जर केलं तर भारतीय जनता पार्टी आत्ता ऐन निवडणुकीच्या वेळेवर एक काही छोटे आमचे घटक पक्ष मित्र पक्ष म्हणून जे महायुतीमध्ये आहेत, तर आता मेळावा म्हणा किंवा पत्रकार परिषदेला जरी आम्हाला ते बोलवत असली, परंतु गेल्या 4-5 वर्षामध्ये एक या जिल्ह्याचे खासदार म्हणून सुनील मेंढे साहेबांनी कधी प्रहार संघटन हे आपलं कोणी मित्रपक्ष असेल किंवा या ठिकाणी युती सरकारमध्ये असलेले आमदार नरेंद्र भोंडेकर हे प्रहार संघटन हे आपलं कुठलं मित्रपक्ष असेल अशी कधी आम्हाला वागणूकच दिली गेली नाही. आणि त्यामुळे आम्ही काही असं त्या आमदार आणि खासदारामुळे आम्हाला असं कधी अभिमानानं वाटतही नाही की आमचे मित्रपक्षाचे लोक किंवा आमचे महायुतीचे लोक किंवा आमचे नेते बच्चू कडू साहेब ज्या पक्षात सहभागी आहेत महायुतीमध्ये सहभागी आहेत तर त्यांच्यामुळे आम्हाला काही सहकार्य या जिल्ह्यात काम करताना होत असेल वगैरे असं काही आम्हाला वाटत नाही. कालच्या पत्रकार परिषदेला न जाणं तुम्हाला आमंत्रण नव्हतं की वरून काय सूचना? आमंत्रण नव्हतं असं म्हणता येईल आणि वरून सूचनाही नाही. म्हणजे ह्या जे काही कार्यक्रम आता जिल्ह्यात सुरू आहे याचं बच्चू कडू साहेबाकडून अजूनही अधिकृत कुठल्याही आम्हाला सूचना किंवा आदेश नाहीत. कालच्या पत्रकार परिषदेला जे बॅनर बनवलं होतं त्यामध्ये बच्चू कडू यांचा फोटो अगदी खालच्या रांगेत होता. आता ते कसं आहे की आम्ही तर बच्चू कडूला आमचा नेता मानतो, आता भारतीय जनता पार्टीचे नेते काय मानतात तो त्यांचा विषय आहे.